टीचमिंट ॲपमध्ये आपल्याला जे डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे त्याचा आधी आपल्याला स्क्रीनशॉट काढून घ्यावं लागेल किंवा मोबाईलच्या कॅमेऱ्यातनं आपण त्याचा एक इमेज तयार करून घ्यावी लागेल. त्यानंतर ज्या क्लासरूममध्ये आपल्याला आपले सबमिशन अपलोड करायचे आहे, आन्सरशीट अपलोड करायची आहे, त्या क्लासरूममधील असाइनमेंटमध्ये त्या टिपिकल असाइनमेंटला आपल्याला सिलेक्ट करावं लागेल आणि त्याच्यामध्ये ॲड सबमिशन हा ऑप्शन आहे, इथे जाऊन आपल्याला त्या तीन ऑप्शन्स आहेत त्यापैकी एक ऑप्शन म्हणजे जो आहे आपल्याला इमेजेस अपलोड करायचे आहेत. मग इथे तुम्ही इमेजेस निवडा आणि फोटोजमध्ये आपल्या गॅलरीमध्ये जी आपण स्क्रीनशॉट किंवा काढून ठेवलेली आहे ती तुम्ही सिलेक्ट करा आणि इथून तुम्ही ती सबमिट करा. आता या ठिकाणी पहा, तुम्हाला पेंडिंग काही दाखवत नाही आहे आणि इथे सबमिटेड असा शेअर आलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही टीचमिंट ॲपमध्ये स्वतःचा अभ्यास सबमिट करू शकता.